नमस्कार मित्रांनो सकाळचे पावणे सात वाजलेत मित्रांनो शेळ्या सोडल्यात आपण म्हणजे जे रेग्युलर रुटीन आहे आपला सध्या काय एक कांदे वगैरे काढलेले आहेत त्यामुळं राहणार तर चरायला गवतं आहेत शेतामध्ये त्यामुळं सध्या आपण घरी चारा देत नाही शेळ्यांना सकाळी एक साडेसहा ते पावणे सात वाजता सोडायचे एक साडेआठ वाजेपर्यंत त्यानंतर शेळ्या पाणी प्याले की दुपारनंतर एक पाच वाजता सोडायचे फार पाच ते सात वाजेपर्यंत हो भरपूर चरतात त्या आणि आवड लागते मित्रांनो म्हणजे असं काम म्हणून करायचं नाही की आता सकाळी उठायचं शेळ्या सोडायची घ्यात असं नाही आता बरेच मित्र जे आहेत त्यांना शेळी पालन करायचे आणि करतात पण काही परंतु त्यांच्यात जी जोश असतो शेळी पालन चालू करण्याचा हा एक थोड्या दिवस असतो शेळी पालन चालू करायचं पण ते लगेच त्यात प्रॉफिट पण भेटत नसते त्यात थोडं थांबावं लागतं कमीत कमी एक हजार दिवस तरी थांबावं लागतं त्यावेळेस तुम्ही ते शिळी पारणामध्ये तुम्हाला प्रॉफिट भेटायला चालू होतं किंवा तुम्ही एक व्यवस्थित सेटअप होतं तुमचं मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा एकदम साध्या पद्धतीने व्हिडिओ असतात आपले म्हणजे एडिट वगैरे आपण करत नाही आणि ते आपल्याला करता पण येत नाही फक्त व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपल्याला जी काही माहिती ती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावी एवढ्या उद्देशाने आपण बनवत असतो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आता बरेच मित्र मी ज्यावेळेस शेळीपालन चालू केलं होतं कंपनीतले एक का, काम सोडून त्यावेळेस मला पण काही मित्र म्हणायचे आता म्हणजे कंपनीत काय पगार पडत होता तर आता काय महिना पडतो तुला गावाकडं म्हणजे असं लगेच नसतं पडत लगेच शेळीपालन चालू केलं लगेच त्यांच्यापासून प्रॉफिट धरायचं मग ते शेळीपालन सक्सेस होत नाही आणि जे शेळीपालन बंद पडलेले आहेत त्याचे कारण हेच आहेत की तुम्ही पालन चालू केलं लगेच काय महिन्याचा पडायला चालू झाला तुम्हाला तर असं नाही राहत व्यवसाय हा याच्यामध्ये थोडंसं इन्व्हेस्टमेंट तर करावंच लागतं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यात थोडा दिवस थांबावं पण लागतं लगेच असं काही भेटत नसतं फक्त याला कसे एक मनातून इच्छा लागते आवड लागते छंद म्हणून करायचा छंद म्हणून करता करता याच्यातून उत्पन्न भेटायला चालू होतं पण म्हणजे जर ज्याची लेंडा झाडाची तयारी त्याचाच व्यवसाय हा नाहीतर फक्त एका शेळीपासून चाळीस हजार तीस हजार भेटतात मग दहा शेळ्या केल्यामुळे झाले तीन लाख चार लाख असं जे काही लोक गणित धरतात तर त्यांचे शेळीपालन बंद पडलेले आहेत त्यामुळं तुम्ही जेवढ्या या प्राण्यांना जीव लावतान जेवढं त्याच्यामध्ये राहतान जेवढं याच्यात वेळ देतान तेवढं तुम्हाला ते प्रॉफिट भेटणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला थोड्या दिवस थांबायची गरज आहे असं नाही की लगेच शेळीपालन चालू केलं आहे आणि लगेच तुम्हाला लगेच त्याचं इन्कम चालू झाला तर असं नाही राहत मित्रांनो खूप चांगला व्यवसाय हा जे काही बेरोजगार तरुण आहेत गावाकडं म्हणजे त्यांचे शिक्षण होऊन पण नोकऱ्या नाही ते, आहेत तर त्यांच्यासाठी खूप चांगला व्यवसाय म्हणजे शेळीपालनच नाही तर शेळीपालन म्हणा गावरान कुक्कुटपालन जे योग्य वाटल निवडता येईल तर ते तो व्यवसाय खूप चांगला आहे तर मी आता शेतीची जरा अवस्था बघितली कांदे तमाटे बटाटे हे करून मित्रांनो त्याला हमी भाव नाही आहे फक्त आपल्या पिकवायचा आता ते आज सध्याची कांद्याची परिस्थिती आहे तर खर्च किती आहे त्याच्यापासून उत्पन्न किती आणि कष्ट किती आहे त्याला त्यामुळं हा एक चांगला पर्याय ग्रामीण भागामध्ये आणि आत्तापर्यंत असं कधी झालेलं नाही आहे की मटणाचे रेट कधी कमी झालेत बोला तुम्ही गावरान पालन करा किंवा कुठं इतर जातीमध्ये करा याचे रेट कधी कमी झालेले नाहीत आणि खराब होणारा माल नाही हा जरी तुमचा आज नाही विकला तर महिन्याने विकणार आहे दोन महिन्याने विकणार आहे आणि तुम्हाला तो त्याचं प्रॉफिट वाढणार आहे जेवढ्या दिवस तुम्ही सांभाळता तेवढा दिवस त्यामुळं हा व्यवसाय माझ्या मते खूप चांगला आहे ग्रामीण भागामध्ये जे काही तरुण बेरोजगार आहेत किंवा इकडं तिकडं एक हजार चारशे पाचशे रुपये रोजाने काम करतायत काम पण करायला पाहिजे पण ज्याला सुरुवात करायची त्यांनी छोटीशी सुरुवात करून थोड्या दिवस मग लगेच त्याच्यावर न अवलंबून राहतात थोड्या दिवस त्याचं हाय ते काम चालू ठेवून एक वर्ष दोन वर्ष निघून गेले की ए, एक चांगल्या प्रकारे शेटअप तयार होतो आपला आणि मग ॲटोमॅटिकच आपल्याला ज्यावेळेस त्याच्यापासून प्रॉफिट भेटणार आहे मग तसं तसं आपल्याला ते आपण ते वाढवणार आहेत आणि जास्त खर्च न करता म्हणजे शेळ्यावरती जे काय भांडवल तुम्हाला खर्च करायचं ते जवळपास नव्वद टक्के तुम्ही शेळ्यावरती खर्च करा आणि दहा टक्के त्यांच्या राहण्याचा जे काय त्यांना जा हे लागते म्हणजे शेळ्या काय म्हणत नाही आम्हाला अशाच प्रकारे हे पाहिजे करायला स्टेजेस करा किंवा खाली कोबच पाहिजे फरशीच पाहिजे त्यांचं काय त्यांना फक्त पावसापासून निवारा थंडी ऊन वारा पावसाच्यापासून निवारा भेटला की बस आपलं जे काही दोन चार पत्रे असतील त्याच्यामध्येच त्यांना जर व्यवस्था केली तरी पण होऊन जातं म्हणजे त्या शेडवरती खर्च करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही शेड कधी करा ज्यावेळेस तुम्ही एक हजार दिवस तुमचे पूर्ण होतील त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस तुम्हाला का येईल की बाबा आपण हे करू शकतोय हे चांगलं आहे त्यावेळेस तुम्हाला सांगायची गरज नाही त्यावेळेस तुम्ही ते शेड तुमच्या पद्धतीने बनवणारच आहेत तुम्हाला नका बनवू म्हणलं तरी तुम्ही बनवणार नाही कारण त्यावेळेस तुमच्या लक्षात आलेलं असतं की हे आपण करू शकतोय पण सुरुवातीलाच तुम्ही चार पाच लाख रुपये भांडवल घालून जर शेड तयार केलं आणि शेळीपालन केलं आणि जर ते नाही जमलं तुम्हाला तर मग ते तुमची इन्व्हेस्टमेंट वायाला जाते कारण ते शेडचा काय उपयोग होत नाही त्यामुळं आधी शेडच्या आणि जास्त खर्च करण्याच्या जा भानगडीत न पडता तुम्ही शेळ्यावर खर्च करा कारण शेळ्यावर जो खर्च केला आहे तो तुम्हाला रिटर्न भेटणार आहे आणि शेडवरती जो खर्च केला आहे तो खर्च तुमचा म्हणजे त्या ठिकाणी तो मयत झाला तो झिरो झाला ते तुम्ही दहा लाखात जर शेड केलं तर ते त्याच्यापासून तुम्हाला भेटणार नाही शेड करायलाच नाही पाहिजे असं एक म्हणणं नाही माझं त्याची तर गरज आहेच परंतु ज्यावेळेस आपला शेटअप चांगला होईल शेळीपालनचा ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईन की आपण हे करू शकतो याच्यापासून आपलं प्रॉफिट भेटतं आहे चांगलं आहे त्यावेळेस मग तुम्ही त्या भानगडीत पडा तुम्ही ज्यावेळेस मग स्मार्ट गोपा जसा पाहिजे तसा गोठा करा तुम्ही म्हणजे किती पण खर्च करा त्यावेळेस काही अडचण नाही कमी थोड्या शेळ्यापासून सुरुवात करून हळूहळू वाढवीत जायला पाहिजे एखादीच दहा वीज घेतल्या किंवा काहीच गड्याच्या भरोश्यावर असतं गडी ठेवायचं आहे मग आता गडी ठेवायचं तर थोड्या शेळ्यात कसं परवडून दहा शेळ्यापासून जर दोन लाख भेटत असली तर मग वीस ठेवलं तर चार भेटतील चाळीस ठेवलं तर आठ लाख भेटतील असं काही गणित असतं मग गडी ठेवायला परवडण त्यावेळेस मग ते फार्म बंद पडलेले आहेत कारण तुम्ही एकदम दहा वीस चाळीस जर शेळ्या घेतल्या तिस्चाळीस शेळ्या घेतल्या तुम्हाला त्याचं जजमेंट जमणार नाही कारण तुम डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्याकडे एवढे पिल्लं होणार आहे ते पिल्लाचं तुम्हाला ते संगोपन जमत नाही नेमकं त्या शेळ्याला काय पाहिजे हे लक्षात येत नाही मग हळूहळू तुम्ही तोट्याकडे जातात आणि ज्यावेळेस मग तोट्याकडे जाऊन मग माणसात एकदा उदासीनता आली की याच्यात काही नाही आहे शेळी हे बंद करून टाका म्हणजे अशा गोष्टी होतात त्यामुळं कधी पण करताना जास्तीत जास्त दहा प्लस एक बास आणि जर तुम्ही इतर कुठल्या जातीत करताय तर मी मग मी तर म्हणेन नाही तुम्ही पाचच पाठी घ्या पाच बिटल पाठी म्हणजे कुठल्या पण जातीच्या आता माझ्याकडे बिटल आहे त्यामुळं म्हणतोय मी परंतु तुम्ही कुठल्याही पण तुम्हाला जे आवडतं आहे ते पाच प्लस ये एक एवढं जरी घेतले तरी पण तुम्हाला भरपूर झालं आहे कारण शेळीचं कसं आहे तुम्ही एक चौदा पंधरा महिन्यामध्ये मैं दोन वेते भेटतात आपल्याला आणि आता बिटलचं जर धरलं तर पिल्लं देण्याचं प्रमाण आता बऱ्याच लोकांचा जो गैरसमज आहे बिटल शिळीला शक्यतो एक पिल्लं होतं तर माझ्या ज्या पहिल्या रुपाठी ह्यावेळेस सहा पाठी वेळलेल्या आहेत तर त्यांनी सहानी पण दोन दोन पिल्लं दिले आहेत म्हणजे शंभर टक्के दोन पिल्लाचा रिझल्ट आहे माझ्याकडं मग तुम्ही जर पाच एक मेल केला तर तुम्हाला किमान दहा दहा पिल्लं भेटणार आहेत आणि दहा नाही भेटले तरी एक आठ पिल्लं तर हमक्याच भेटतील एखादी जरी समज एक पिल्लू दिलं म्हणजे दोन वेत्यामध्ये तुम्हाला पंधरा सोळा पिल्लं त्यांची भेटून जातील म्हणजे दोन वेते म्हणजे तुमचं एक दोन वर्ष पकडा तुम्ही कारण ते पाठ घेतल्यानंतर तिला चार सहा महिने लावताना येणार त्याच्यानंतर तिला भरायचं म्हणजे तिचं एक पहिलं वर्ष जाणार आहे म्हणजे दोन वर्षामध्ये तरी तुम्हाला पंधरा सोळा पिल्लं भेटली तरी तुमची क्वांटिटी दोन वर्षात वीस कट जाणार आहे आणि वीस क्वांटिटी म्हणजे एक समाधानकारक आहे ते दोन पुढं ज्या वेळेस मग तुम्हाला ते आटोका येईल त्यावेळेस मग तुम्ही शेडच्या वगैरे भानगडीत पडून किंवा क्वांटिटी अजून पण खरेदी करून तुम्ही करू शकता मित्रांनो आपले व्हिडिओ जे आहेत एकदम साध्या पद्धतीने म्हणजे आपण एडिट वगैरे करत नाहीत आणि आपल्याला ते करता पण येत नाही करत नाही म्हणजे करताच येत नाही तरी पण मी व्हिडिओ बनव बनवतो याचं कारण म्हणजे काय की आपल्याला जी काही माहिती आहे ती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो कमेंट करत जा एक दोन वेळी लिहून पाठत जा धन्यवाद मित्रांनो